मित्रो, बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा निगेटिव्ह विचार येतात. कोणते एखादं टास्क करायला घेतलं की मनामध्ये शंका येतात. आणि पॉझिटिव्ह विचार नेहमी करावा हे माहिती असून सुद्धा आपण नकळतपणे निगेटिव्ह विचारच करतो. मग अशा वेळेला पॉझिटिव्ह विचार कसा नेमका करावा आणि निगेटिव्ह विचार मनात येत असतील तर काय करावे, यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आहे. नमस्कार मित्रो, माझं नाव आहे डॉक्टर उत्तम गवाने. मी गेले 20 वर्षापासून संमोहन उपचार आणि समुपदेशन या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. मित्रो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं आहे की मनामध्ये आपोआप निगेटिव्ह विचार यायला लागतात. कोणतेही एखादे काम करताना मनामध्ये निगेटिव्ह विचार हे येत असतात आणि निगेटिव्ह विचार करण्याची आपली सवय बनायला लागते. अनेक वेळा एखादं टास्क करायला घेतलं, एखादं काम करायला घेतलं तर मनामध्ये हे जमेल का, हे मला येईल का असा विचारायला लागतो आहे. एखादं कुठली काम मोठं करायला घेतलं तर मनामध्ये मला जमणार नाही अशी भावना यायला लागते, न्यूनगंडाची भावना यायला लागते, कॉन्फिडन्स कमी पडायला लागतो. आणि इच्छा असूनही आपोआप मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागतात. पॉझिटिव्ह विचार या संदर्भात अनेक व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पण बघितले असतील, माझे पण अनेक व्हिडिओ आहेत. यापूर्वी मी पॉझिटिव्ह विचार याबद्दल अनेक वेळा बोललोही आहे. पण होतं आहे काय की नेमकं निगेटिव्ह विचार आला तर काय करावे, या संदर्भात मला तुम्हाला काही महत्त्वाची एक टिप्स सांगायची आहे. मित्रो, तुम्ही जर वारंवार निगेटिव्ह विचार करत असाल आणि निगेटिव्ह विचार करण्याची सवय तुम्हाला लागली असेल तर तुमच्या स्वभावाचा तो भाग बनायला लागतो आहे. म्हणून ज्या ज्यावेळेला निगेटिव्ह विचार येतो आहे त्यावेळेला काय करायला पाहिजे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह विचार येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण निगेटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचारातून निगेटिव्ह स्वभाव बनत असेल तर तिथं आपण कॉन्शियस राहिलं पाहिजे. मित्रांनो, यापूर्वी मी अनेक वेळा सांगितलं आहे तरी पण थोडक्यात सांगतो, विचारांचे दोन प्रकार आहेत. एक मनुष्य एका दिवसामध्ये 65,000 इतके विचार करतो आहे. यामध्ये 70% विचार हे नॉन प्रॉडक्टिव्ह असतात आणि 30% विचार हे प्रॉडक्टिव्ह असतात. आता एकूण तुम्ही जेवढे विचार एका दिवसामध्ये करता त्यातील 70% विचार हे नॉन प्रोडक्टिव्ह. नॉन प्रोडक्टिव्ह याचा अर्थ काय, की ज्या विचाराचा तुमच्या प्रगतीशी काही संबंध नाही, ज्या विचारातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही, ज्या विचारातून तुमची कुठल्याही प्रकारची प्रगती साधणार नाही, असे विचार म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह विचार. म्हणजे आज समजा मॅच लागली असेल आणि ते मॅचचा स्कोर काय झाला किंवा जगाचं काय चालू आहे, राजकारणात काय चालू आहे किंवा बाहेर काय चालू आहे, कुठं चौकामध्ये काय चालू आहे, हे सगळे नॉन प्रोडक्टिव्ह विचार असे म्हणता येईल. प्रोडक्टिव्ह विचार म्हणजे कुठले, की असे विचार की ज्या विचारातून तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही आत्ता जे काय प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात त्या प्रगतीसाठी होणाऱ्या प्रयत्नामध्ये फायदेशीर ठरणारे विचार हे प्रोडक्टिव्ह विचार असं म्हणता येईल. आता होतं काय की तुम्ही प्रोडक्टिव्ह विचार फक्त 30% करताय आणि यामध्ये पुन्हा 70% विचार हे निगेटिव्ह येतात आणि 30% विचार हे पॉझिटिव्ह येतात. म्हणजे जरी मोठ्या मुश्किलीने तुम्ही एखादा पॉझिटिव्ह विचार केला, प्रोडक्टिव्ह विचार केला, तर त्यामध्ये 70% होईल काय, हे जमणार काय नाही, मला हे करू शकेन काय मी, अशा प्रकारचे किंवा निसर्ग साथ देईल का, मित्र साथ देईल का, घरचे लोक साथ देतील का, किंवा मला हे होऊ शकेल का, अशा प्रकारचे नकारात्मक विचार 70% लागतात आणि 30% विचार हे पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. मित्र, ज्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये एखादं विचार येईल की मला जमेल का, समजा मी आज गर्दीमध्ये नवीन एखादा गाडी शिकले व्यक्ती आहे आणि त्याला असं ठरवलं की आज गर्दीमधून त्याला जायचं आहे, तर त्याच्यामध्ये मनामध्ये 100% पहिल्यांदा हा विचार आला की मला हे जमेल का, असा विचार त्याच्यामध्ये निश्चित मनामध्ये येईल. मग अशा वेळेला त्यानं काय करायचं आहे की तुम्ही लगेच करेक्ट करायचं आहे की नाही नाही मला जमेल, मी करू शकेन. एखादं टास्क मी करायला घेतलं आणि मनामध्ये विचार आला की हे मला जमेल का, मनामध्ये शंका आली, तर लगेच मनातल्या मनात 3 वेळा कॅन्सल 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 असं म्हणायचं आहे. आणि जी शंका आली, जे जमणार नाही असं वाटले, ते जमेल, मी करू शकेन, असं 3 वेळा पुन्हा मनातल्या मनात म्हणायचं आहे. हे करेक्शन तुम्हाला करायचं आहे, 3 वेळा कॅन्सल कॅन्सल म्हणणे आणि जो निगेटिव्ह विचार मनात आला आहे त्याला पॉझिटिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करून ते वाक्य 3 वेळा मनातल्या मनात म्हणायचं आहे. असं जाणीवपूर्वक तुम्हाला प्रत्येक वेळेला करायचं आहे. ही सवय तुम्हाला लावून घ्या. पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह स्वभावातूनच तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. म्हणून पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पॉझिटिव्ह विचार कसा करावा या संदर्भात मी थोडक्यात सांगितलेलं आहे. या संदर्भात तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.